त्या ठिकाणी छत्रीखाली बसलेल्या युवकांना विनंती आहे, कृपया आपण त्या ठिकाणी जरा चेंडू आणायचे आहेत, बाहेर गेलेले चेंडू आणायचे आहेत। नमस्कार, फिर एक बार मैदान के बीच में क्रिएटिव सर्कल पेरनी और एक धारगढ़ के बीच में ये मुकाबला। इस बार खेल दिया पहली गेंद के ऊपर, छह रन के लिए सचिन बंगर के बल्ले से निकलता हुआ लाजवाब स्वूप, अपना आक्रामक इरादा स्पष्ट कर दिया छह रन के साथ। पहली गेंद शानदार, लेकिन उसके बाद इस गेंद के ऊपर एक छोटी गेंद कर बैठे और उसके ऊपर खेल दिया एक बड़ा स्ट्रोक मिड विकेट के सर के ऊपर से। जैसे गेंद बल्ले से टकराई, गेंद के ऊपर छह रन की छाप सी लगी हो। टॉस जीत के पहले बल्लेबाजी करने का फैसला एके धारगल टीम का। गौरेश नागवेकर एक तेज रफ्तार भरी गेंद, इस बार मात्र चकमा दे दिया, खेलना चाहते थे ऑफ साइड की दिशा में, गेंद चली गई विकेट कीपर के हाथ में, बगैर किसी रन से बगैर किसी नुकसान के। क्या पिछला मुकाबला गजब का रहा, पहली बल्लेबाजी पुनाजी कलगुट करके 30 गेंदों में 77 रन और उसके बाद अगर देखा जाए 20 गेंदों में नाबाद 55 रनों की मैच विनिंग पारी आपाली कलगुट करके। गौरेश फिर एक बार गेंदबाजी के लिए, अच्छी गेंद खेलना चाहते थे, बड़ा शॉट लेकिन नहीं गेंद पूरी तरह बल्ले के ऊपर, फील्डर जब तक फील्ड कर रन लेने की शंका को भी समाप्त कर दिया। अच्छी गेंदबाजी, युवा गेंदबाज है, काफी अनुभव, काफी बड़े बड़े प्रतियोगिता में मौका उनको दिया जाता है और वही अनुभव इस मैदान के बीच में गेंदबाजी में दिखलाते हुए तो दूसरी चोर सचिन बंगारी बल्लेबाजी करते हुए एक छक्का लगा चुके अपने इस बल्लेबाजी में। पटकी हुई गेंद इस बार खेल दिया फिर उसी दिशा में, इस बार मात्र बांध कर रखा है बल्लेबाज को, एक छक्का जरूर खाया लेकिन उसके बावजूद गेंदबाजी सटीक, पहला ओवर समाप्त, 12 रन टोटल जो कि स्कोर बोर्ड के ऊपर बगैर किसी नुकसान पर, एक ओवर का खेल समाप्त 12 रन। टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला किया एके धारगढ़ ने क्रिएटिव सर्कल पेरनियम टीम के खिलाफ खेलते हुए इस पेरनियम प्रीमियर लीग 2018 सीजन 4 में। आज के दिन का चौथा मुकाबला इन दोनों के बीच में का ये पहला मुकाबला, हालांकि पिछले मुकाबले में 2 गुण जो कि जीत कर अर्जित कर चुके हैं आशापुर वॉरियर्स की टीम। काफी समर्थक मौजूद है, काफी उत्साह उनके खेमे में, क्यों ना हो, क्योंकि उसके पहला मुकाबला लगभग जीत के कगार के ऊपर होकर भी उनको टाई रखना पड़ा तो उसके बाद मुड़कर नहीं देखा। अच्छा, बड़ा टोटल और बड़े टोटल का पीछा किस तरह से किया जाता है वो दिखला दिया मनोज आपाली कलगुटकर ने। विनोद विल्सन के गेंद हटकर खेलने की कोशिश, लेकिन विकेटों के ऊपर सीधी जा गिरी और पहली सफलता पहली गेंद के ऊपर विनोद विल्सन ने, जो कि अनुभव भरा गेंदबाज इस मैदान के ऊपर गेंदबाजी करता हुआ चलता कर दिया इस बल्लेबाज को। सूरज आउट होकर पहले में वापस, पहली सफलता मिलती हुई क्रिएटिव पेरनियम टीम को। नया बल्लेबाज मैदान के भीतर राजेश जाते हुए, इनकी जर्सी भी नंबर देखिए अशोक 47 है और पुनाजी ने भी 47 नंबर की जर्सी पहनी थी, लेकिन पुनाजी ने 30 गेंदों में 77 रन बनाए, क्या वही बल्लेबाजी कर पाते ये देखने वाले। तो ये क्रिकेट जो है ना तो गेम ऑफ नंबर का खेल है, देखने वाली बात होगी किस तरह से की जाती है बल्लेबाजी। सचिन बंगारी ने एक छक्का जरूर लगाया पहले ओवर में, 12 रन बनाए, लेकिन विनोद विल्सन ने सूरज को मात्र चलता कर दिया, यानी कि पहले विकेट का पतन 12 रन स्कोर बोर्ड के ऊपर। लेफ्ट हैंडेड बल्लेबाज राजेश स्लो आर्म डिलीवरी, हवा में गेंद थोड़े से चकमा का बैठे, गेंद के नीचे खिलाड़ी, ओहो प्रयास किया था जरूर, डाइव लगाई थी लेकिन गेंद उनसे का थोड़ी सी दूर जली में नहीं गिरी, एक मौका मिला, जीवन दान मिला इस राजेश को। आते आते बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश विनोद की गेंद के ऊपर, दूर से खेल बैठे थे, टॉच को लगकर गेंद हवा में काफी देर तक, लेकिन फील्डर उसको कैच में तब्दील नहीं कर पाए और एक रन मात्र खाते में जुड़ा, खुद का खाता खोला,
13 रन टोटल स्कोर बोर्ड के ऊपर, एक विकेट गंवाने के बाद दूसरा ओवर प्रगति के ऊपर सचिन बंगारे अब स्ट्राइक एंड के ऊपर। इस खिलाड़ी के बारे में कहा जाए उतना कम है, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर लेता है। ध्रुव टीम के ओर से ये प्रारंभिक बल्लेबाज के किरण के साथ आया करते थे ये सचिन बंगारे। अच्छी गेंद, बड़ा शॉट है, जिस तरह से ताकत भरा स्ट्रोक के लिए बल्ला इस तरह से घुमाया था, अगर सही मायने में कांटेक्ट होता ना बल्ले से तो सीमा रेखा के बाहर चली थी। 22 का इशारा आता हुआ अंपायर के ओर से, सिंगल आउट तब तक खाते में लिखा गया और सिंगल के साथ 14 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर एक विकेट गंवाने के बाद। अभिनव विल्सन अब तक की अगर गेंदबाजी की बात की जाए तो सिक्के के ऊपर की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी करता हुआ नजर आ रहा है खिलाड़ी 12 नंबर के जर्सी पहने हुए। राजेश के लिए गेंद, बड़ा शॉट लगाने की कोशिश, चकमा दिया, गेंद चली गई विकेट कीपर के हाथ में, बगैर किसी रन से बगैर किसी नुकसान से लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन। शायद सोचने के लिए मजबूर हो रहे हैं हम भी, क्योंकि जिस पिच के ऊपर रन इस तरह से बनते हुए नजर आते थे वही उसी पिच के ऊपर इस तरह की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी। फुल टॉस दिला, अरे इस बार हवा में एक गेंद, यहां पर प्रणव फौजी ने इसको गेंद को अपना शरीर का संतुलन समाकर इसको रोक दिया और लगभग बाउंड्री बचा ली। सिंगल तब तक बनाने का मौका था दोनों खिलाड़ियों के बल्लेबाजों के पास और सिंगल के साथ 15 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर एक विकेट गंवाने के बाद। अब तक की बात की जाए इस ओवर की तो नपा तला ओवर, मात्र इस ओवर में 3 रन अब तक बने हैं और एक सफलता अर्जित कर दी है विनोद विल्सन ने, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। शॉट ऑफ डिलीवरी, मौका था, छोटी गेंद थी, कवर की दिशा में खेलना चाहते थे लेकिन बल्ला पहले घुमा चुके थे, गेंद थोड़ी बाद में आ गई है और ओवर समाप्त होता हुआ दूसरा और दो ओवरों का खेल समाप्त 15 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर। हालांकि देखा जाए तो स्कोर में उतनी तेजी नहीं है, अगर देखा जाए पहले 3 मुकाबलों में 90 के ऊपर के सभी टोटल। स्वप्निल मळी, कृपया अपन राम नागवेकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे कमेंट्री बॉक्स जवळ। स्वप्निल मळी कृपया कमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे। गेंदबाजी में पहला बदलाव दिखता हुआ गेंदबाजी के लिए लक्ष्मण, गेंदबाजी के लिए और सामना करेंगे लेफ्ट हैंडर बल्लेबाज राजेश हमारे दूर वाली छोर से। तीसरा ओवर लेकर अच्छी गेंद, यॉर्कर लिंक की गेंद ब्लॉकल में डाली होती, हल्के हाथों से खेल दिया, सिंगल सिंगल ही मिलेगा तेजी के साथ खिलाड़ी जब तक गेंद के ऊपर आए। 16 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर एक विकेट गंवाने के बाद ये लेकर जो अब तक जो कि दो ओवरों का खेल समाप्त हो चुका है, तीसरा ओवर प्रगति के ऊपर। अब सचिन बंगारी जो कि स्ट्राइक एंड के ऊपर जो कि एक छक्का लगा चुका है, जो कि आक्रामक बल्लेबाजी के लिए जाना जाता है खिलाड़ी। दो छक्के लगा चुका है सचिन बंगारी, पहले ओवर में जो लगाए थे शानदार छक्के, पटके गेंद इस बार हवा में तारामंडल में, गेंद आसमान को छूते ना छूती, गेंद सीमा रेखा पार, लाजवाब 6 रन, तीसरा छक्का सचिन बंगारी का। दसवीं गेंद बल्ले से टकराई, एक सुमधुर से आवाज और आवाज के साथ 6 रन अंकित कर दिया अपने टीम के लिए और अब मात्र स्कोर में थोड़ी सी तेजी नजर आती हुई गेंद का इंतजार करते हैं और जैसे ही गेंद सही टाइमिंग लगाते हैं जो कि सचिन बंगारू, साथ ही साथ जो कि ताकत की जोड़ उसको दे देते हैं, गेंद आसानी के सीमा रेखा पार। पटके गेंद फिर एक बार रिप्ले को कहा जाए तो गलत नहीं होगा, बैक टू बैक सिक्सर सचिन ऑन फायर, चौथा छक्का सचिन के बल्ले से निकलता हुआ। बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन, छक्के के बदल अब मात्र रन संख्या पहुंचे 28 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर एक विकेट गंवाने के बाद, जो कि पिछला दूसरा ओवर काफी किफायत रहा उसकी पूरी भरपाई करते हुए नजर आ रहे हैं इस ओवर में। फिर एक बार हवा में इस बार काफी देर तक कैच का मौका, फॉल आउट में मौका जरूर और कैच हुआ ड्रॉप, विकेट कीपर के पास देख रहे थे गेंदबाज और अगर देखा जाए तो निश्चित रूप से तूले या मैले और बीच में गेंद गिरी,
यानी कि जो कि सोने का निवाला मुंह तक आके आके किसी का धक्का लगना और मिट्टी में गिर जाना, उसी तरह के इस कैच के बारे में कहा जाए तो गलत नहीं होगा, जो कि विकेट कीपर को लेना जाना चाहिए तो इस कैच के लिए, लेकिन उन्होंने छोड़ दिया जो कि गेंदबाज के लिए। आसान नहीं होता गेंदबाज को इस तरह से जब सूरज की किरणें आंखों के ऊपर, सर के ऊपर सूरज हो। अच्छी गेंद, यॉर्कर लेंग की गेंद थी, इसको खेल दिया निश्चित रूप से। अगर स्कोर सीधा होता सटीक होता, वाइड का इशारा अंपायर का आता हुआ, यानी कि दो रन और खाते में जुड़े और दो रन के साथ रन संख्या 31 रन के ऊपर। इस ए ओवर थोड़ा सा महंगा ओवर जो कि दूसरे ओवर की पूरी भरपाई करता हुआ, दो छक्के एक वाइड गेंद अब तक डाल चुके हैं लक्ष्मण गेंदबाज के लिए और सचिन बंगारी स्ट्राइक के ऊपर। और एक टीम में ऐसे खिलाड़ी होते हैं बल्लेबाजी के लिए। फिर एक बार देखिए क्या लाजवाब शॉट, लॉन्ग ऑन बॉर्डर के सीमा रेखा पर 6 रन के लिए, तीसरा छक्का इस ओवर का और शायद इनका यह पांचवा छक्का होगा। क्या लाजवाब बल्लेबाजी, और ये जो स्ट्राइक बल्लेबाज है इनके लिए तो ये पिच जो कि मानो नंदनवन का ही जाए तो गलत नहीं होगा, क्योंकि जैसे ही गेंद बल्ले से टकराए और सही मायने में ताकत और टाइमिंग जब लग जाते हैं ना इस मैदान के ऊपर तो गेंद सीमा रेखा के बाहर ही चली जाती है। लक्ष्मण फिर एक बार, इस बार खेल दिया, इस बार हवा में, इस बार कोई गलती नहीं की खिलाड़ी ने और एक एक आक्रामक पारी समाप्त होती है 5 छक्कों की 31 रनों की लाजवाब पारी यहां पर खेली। बारह गेंदों में यहां पर 31 रनों की एक धुआंधार पारी, आक्रामक पारी, ताबड़ तो बल्लेबाजी कर वापसी करते हुए सचिन बंगारे। तीन ओवरों का खेल समाप्त, टोटल रन संख्या 37 रन के ऊपर, 37 लॉस ऑफ 2 विकेट्स और नए बल्लेबाज मैदान के भीतर। राजेश वाइंगनकर द किंग ऑफ सिक्सर जिसे कहा जाता है वो मैदान के भीतर जाता हुआ, 73 रन की 73 नंबर की जर्सी पहने हुए, देखना है क्या करते हैं। फिलहाल तो गेंदबाजी में बदलाव होता हुआ, प्रणव पोल जी के हाथ में गेंदबाजी का मोर्चा। प्रणवपुर जी जो कि यहाँ पर एक गोवा का एक और एक बड़ा टेनिस स्टार कहा जाता है, और नॉन स्ट्राइक गेंद के ऊपर राजेश गावड़े, स्ट्राइक के ऊपर है राजेश वाइंगनकर। प्रणवपुर जी गेंदबाजी के लिए, बड़ा शॉट लगाने की कोशिश, ऑफ स्टंप के बाहर, वाइड का इशारा आता हुआ अंपायर का, ताकत भरा स्ट्रोक लगाने की कोशिश की थी। अतिरिक्त रन के साथ रन संख्या पहुंचे 38 रन 2 विकेट के नुकसान पर। प्रणव पोल जी वाइड के साथ गेंदबाजी की शुरुआत करते हुए पटकी हुई गेंद, इस बार निश्चित रूप से प्रयास किया था लेकिन गेंद काफी तेज थी, अगर बल्ले को लगती तो कवर की दिशा से चली जाती गेंद सीमा रेखा पार। अच्छी गेंदबाजी, फिलहाल तो गेंदबाज की जीत मानी जाएगी इस गेंद के ऊपर। राजेश वाइंगनकर फिर एक बार, शॉट ऑफ डिलीवरी, इस बार खेल दिया डिप स्क्वेयर लेग की दिशा में, स्क्वेयर लेग अंपायर के बगल में से पहला रन मुकम्मल किया, एक ही रन के ऊपर संतुष्ट होना पड़ेगा। अपना खाता खोला सिंगल के साथ, सिंगल के साथ अब रन संख्या पहुंचो 39 रन, 39 लॉस ऑफ 2 विकेट्स, फोर्थ ओवर इन प्रोग्रेस। काफी दारो मदर राजेश वाइंगनकर के ऊपर, डग आउट से आउट आवाजें आ रही है राजेश वाइंगनकर के समर्थन में। फिलहाल तो लेफ्ट हैंडेड बल्लेबाज राजेश फिर एक बार बल्लेबाजी के लिए सामना करेंगे प्रणव की गेंदबाजी का। शॉट ऑफ डिलीवरी, मौका था, धीमी गेंद थी, थोड़ी सी कमजोर थी गेंद, लेकिन फायदा नहीं उठा भाई, बल्ला पहले घुमा चुके थे, गेंद बाद आके सर से टकराई और तब तक एक रन और खाते में जुड़ा और 40 रन टोटल स्कोरबोर्ड के ऊपर। दो विकेट गंवाने के बाद चौथा ओवर प्रगति के ऊपर, लगभग 10 के औसत से रन बनाते हुए नजर आ रही है एक धारगल की टीम, क्रिएटिव पेनियन टीम वापसी करते हुए नजर आ रही है जरूर। इस बार अपाय, फिर एक बार अपसम के बाहर और फिर एक बार वाइड का इशारा आता हुआ, टुप्पा गिरने के बाद और बाहर की तरफ निकली और अंपायर सुजीत राणे की ओर से वाइड का इशारा और इस अतिरिक्त रन के साथ रन संख्या
41 रन। फिर एक बार राजेश तैयार होते हैं बल्लेबाजी के लिए, सामना करेंगे प्रणव की गेंदबाजी का। इस बार खेलते हैं हवा में, काफी देर तक ऊंची चली गई है गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी और एक शानदार कैच। इस शॉट को खेलना चाहते थे, सीधा खेला था इस स्ट्रोक को, बड़ा शॉट लगाने की कोशिश में, और राजेश वाइंगनकर सस्ते में लपट गए और एक विकेट, बड़ा धक्का लगता हुआ एक धारगल टीम को। प्रणव पोल जी ने यहाँ पर चलता कर दिया द सिक्सर किंग को और एक तीसरे विकेट का पतन। सचिन तो सचिन क्लब नए बल्लेबाज मैदान के भीतर सचिन क्लब। प्रणव पोल जी को एक बड़ी सफलता मिलती हुई, दो बड़े हीरे आउट होकर पहले वापस। इस बार बड़ा शॉट लगाने की कोशिश निश्चित रूप से और शायद ये आउट, जहां प्ले रन हो चुके हैं बल्ले को लगकर उसके बाद विकेटों के ऊपर गेंद जाकर गिरी और एक लगातार दूसरी सफलता प्रणव पोल जी के लिए। ऑन हैट्रिक के ऊपर आ चुके हैं प्रणव पोल जी, पिछले मुकाबले में भी ऑन हैट्रिक के ऊपर आ चुके थे जरूर, लेकिन हैट्रिक मुकम्मल नहीं कर पाए थे गेंदबाज। क्या प्रणव पोल जी इस प्रतियोगिता की पहली हैट्रिक बना पाते हैं, ये मात्र है सवाल। और नए बल्लेबाज अब मात्र मैदान के बीच में समीर जाते हुए, 89 नंबर की जर्सी पहने हुए समीर जो कि जाते हुए गेंद बल्लेबाज के हिस्से से। चार विकेट गवा चुके एक दारगल की टीम, शुरुआत शानदार कर दी थी सचिन बंगारी ने, लेकिन उसके बाद की अगर बात की जाए बाकी बल्लेबाजों का सहयोग नहीं मिला। बाकी बल्लेबाज जो कि नया बल्लेबाज समीर मैदान के बीच में जाता हुआ सामना करेंगे प्रणव पोल जी की गेंदबाजी का। समीर जो कि एक आक्रामक स्टाइल का बल्लेबाज, अब मात्र प्रणव का सामना करने के लिए। ऑन हैट्रिक के ऊपर थी शानदार कवर ड्राइव, लाजवाब कवर ड्राइव, ऑफ कवर ड्राइव का कॉपी बुक्सर का बेहतर स्ट्रोक, आते आते चौके के साथ शुरुआत कर दिए और जिस शॉट की तलाश थी ये नजाकत भरा स्ट्रोक कॉपी बुक स्टाइल का, और जिसमें ताकत नहीं टाइमिंग बेहतरीन थी और चौके के साथ ओवर समाप्त हो चुका है चौथा, चार ओवरों का खेल समाप्त, 45 रन टोटल स्कोर बोर्ड के ऊपर, चार विकेट गंवाने के बाद आधे ओवरों का खेल समाप्त, आधे ओवर बचे हैं, क्या होगा इन 24 गेंदों में, क्या 100 का आंकड़ा पार कर सकती है कि धारगल की टीम या क्रिएटिव प्रेरणम के गेंदबाज उन्हें रोक पाती है, ये बताने के लिए फिर एक बार मैं यहाँ पर आमंत्रित करता हूँ अशोक नाइक को और मैं यहाँ पर विदा लेता हूँ पहले इनिंग से, धन्यवाद। धन्यवाद जय। निम्या षटकांचा खेळ समाप्त होतोय, गोलंदाजीत बदल होते आमच्या दूरवरनं, विनोद विल्सन सुंदर पटका ऑफ ड्राईव्हचा एक हलकेच खेळून काढतोय, शॉर्ट कव्हरला या ठिकाणी चित्रक शेकतोय आणि एक धाव दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत। बोल्ड होतो या ठिकाणी, ऑफ स्टंपला सरकतोय, टोलवायचा प्रयत्न ऑन साइडला, साप बोल्ड होतो या ठिकाणी आणि आणखी एक फलंदाज या ठिकाणी बाद होतोय। स्पर्धेदरम्यान या ठिकाणी सन्माननीय अर्जुन कानोळकर यांचं आगमन होतंय, अर्जुन कानोळकर आपल्याला विनंती या ठिकाणी आपण या ठिकाणी सन्माननीय कक्षात या ठिकाणी यायचं आहे। पेडणे प्रीमियर लीग या स्पर्धेदरम्यान आपलं खूप खूप स्वागत आणि एके धारगळ क्रिकेट संघाचे ओनर अर्जुन कानोळकर आपलं कॉमेंट्री बॉक्स मधून खूप खूप स्वागत। नवीन फलंदाज मैदानात जातोय तो सौरभ,
चांगली गोलंदाजी विनोद करतो या ठिकाणी। दुपारच्या सत्रात यापूर्वीचा सामना एक चुरशीचा सामना, त्या अगोदर एक बरोबरीतला सामना। आखो टप्प्याचा चेंडू, एक हुकचा फटका डीप फाइन लेग बाउंड्रीच्या दिशेनं, चेंडू सीमारेषाच्या दिशेनं या ठिकाणी। चार धावा मिळतात या ठिकाणी, 50 धावा। चांगला चेंडू, यॉर्कर चेंडू, एक सन्मानजनक फटका ऑफ साइडला, सेलिमिड आपला चेत्रक्षक येतोय, एका धावेनं धावफलक पुढे सरकतोय। 51 अशी धावसंख्या। एके धारगळ प्रथम फलंदाजी करतोय, पाचवं षटक। पुन्हा एकदा ऑफ साइडला कव्हरला टोलवतो या ठिकाणी चेंडू, थोडस मिसफिल्डिंग करतोय चेत्रक्षक, आणि पुन्हा एकदा एक धाव, दोन्ही फलंदाज पूर्ण करतात। क्रिएटिव सर्कल पेडणे विरुद्ध एके धारगळ या दोन संघादरम्यानचा सामना। सुंदर फटका ऑन ड्राईचा, ऑन साइडच्या दिशेनं लॉंग ऑन बाउंड्रीला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा प्रणव पोलजी येतोय। पंचांचा ठराविक अंतरात फलंदाज बाद होत आहेत, आणि एका चांगल्या सुरुवातीनंतर मात्र या ठिकाणी एके धारगळ क्रिकेट संघ अडचणीत दिसतोय मैदानात। 8 षटकांचा सामना आणि आतापर्यंत 6 गडी बाद, 53 अशी धावसंख्या। सिद्धेश नवीन फलंदाज हा मैदानात जातोय। गोलंदाज गौरेश आपल्या बॉलिंग रनअपवर सज्ज होतोय, एक 10-12 पावलांचं रनअप राईट आर्म ओव्हर द विकेट, आणि नवीन फलंदाज सिद्धेश हा स्ट्राईकला। पुन्हा एकदा थोडासा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, एक ऑन ड्राईव्हचा फटका मिडॉनला, क्षेत्ररक्षक परती करतोय, त्या ठिकाणी फेक करतोय, बॅकअप होतोय शॉर्ट कव्हरला, आणि आल्या आल्या पहिल्या चेंडूवर आपलं खातं उघडतोय सिद्धेश अरंबलकर, आणि संघाला नेऊन ठेवतोय तो या ठिकाणी 54 अशा धावसंख्येवर। 6 गडी बाद 54 धावा, 54 लॉस ऑफ 6 विकेट। एके धारगळ क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना आणि मैदानात चेतरक्षण करताना दिसतोय तो क्रिएटिव सर्कल पेडणे क्रिकेट संघ। फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा एक सुंदर फटका डीप स्क्वेअरच्या दिशेनं, चेंडू बाउंड्री लाईनला पार होतोय। चौकारासाठी 4 धावांचा इशारा पंच करतायत, आणि 4 धावा मिळतात या ठिकाणी सचिन फलंदाजाला। सचिन स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकर येणला सिद्धेश, आणि चौकार मिळत या ठिकाणी, धावसंख्या पुढे सरकते। 8 षटकांचा सामना, सकाळपासून जर या मैदानाचा आणि खेळपट्टीचा आउटफील्डचा विचार केला तर किमान 90 धावा हव्यात, कारण मगाशी सामना आपण बघितल्यात, 101 धावांचा पाठलाग या मैदानात बघायला मिळाला, त्यामुळे मी नक्की म्हणेन की 90 धावा हव्यात प्रथम फलंदाजीत। एक पायचीतचा अपील होतोय आणि पंच या ठिकाणी बोटवर करतायत, पायचीतचा अपील होता या ठिकाणी, पंच या ठिकाणी सहमती दर्शवतायत, आणि आणखी एक हादरा बसतोय तो या ठिकाणी एके धारगळ क्रिकेट संघाला। नवीन फलंदाज सर्वेश बाबा, बाबा मास्क कमेंट्री बॉक्स ने बजा, स्वप्निल मलिक, स्वप्निल मलिक मास्क कमेंट्री बॉक्स ने बजा बेगिन। स्वप्निल मलिक आपण आसपास असाल तर लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा। फलंदाज बाद होतो या ठिकाणी सचिन, आणि सिद्धेशला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज सर्वेश हा मैदानात जातोय। आमच्या सोबत बाबू गुणलेखनाचं काम करताय, त्यांच्या सोबत प्रज्योत, ओमकार सावंत, निलेश आणि गौरव सावंत, जय भोसले आणि मी अशोक नाईक। दुपारच्या सत्रात आमचे दोन पंच मैदानात, सुजित राणे सर आणि अभिजित तळेकर, आणि गोलंदाज गौरेश आपल्या बॉलिंग रनअपवर। मोठा फटका, मिस टाइम फटका, चेंडू बराच वेळ हवे त्या ठिकाणी, आणि बघूया या ठिकाणी शेवटच्या चेंडू पर्यंत पाठला, चेंडू पहिल्या टप्प्यानंतर बाउंड्री लाईनला पार होतोय तो चौकारासाठी 4 धावांसाठी। प्रयत्न सुंदर होता, चेंडू बराच वेळ हवेत होता, परंतु या ठिकाणी दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत होते, परंतु त्या अगोदर चेंडू बाउंड्री लाईनला पार होतोय तो चौकारासाठी। सर्वेशच्या बॅटमधनं चौकार, 4 धावा,
आणि बराच वेळ जो धावपळत थांबला होता तो पुढे सरकतोय. 62 धावा 62 लॉस ऑफ 7 विकेट, 62 धावा 7 गडी बाद अशी धावसंख्या. पॉवरप्लेचा षटक, पॉवरप्लेच्या षटकात या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग रनअपवर सज्ज होतोय तो गौरेश. पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा चेंडू, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने एक उत्तुंग फटका. क्षेत्रक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. बघूया या ठिकाणी एक धाव दुसरी धाव या ठिकाणी दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. फेक होते या ठिकाणी स्ट्राईक एंडला, बॅकअप क्षेत्रक्षक करतोय पॉइंटला आणि 2 धावा पुन्हा एकदा मिळत आहेत त्या फलंदाजाला. हा आज राणे सर बॉल. ओके थँक्यू राम, थँक्यू. 2 धावा 2 धावा बरोबर 64 अशी धावसंख्या. 7 गडी बाद 64 धावा आणि सांगत होते ती 6व्या षटकाची. 6 षटकं समाप्त होत आहेत, उर्वरित 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ अजून बाकी. 6 ओव्हर का खेळ समाप्त व्हा. 64 रन 7 विकेट पर 2 ओव्हर अभी भी बाकी. और सामने से एक बार फिर से गेंदबाजी के मोर्चे पर प्रणव पोल जी. स्ट्राइक एंड पर सिद्धेश, नॉन स्ट्राइकर एंड पर सर्वेश. 2 ओव्हर बाकी, 12 गेंदे और देखना होगा कि कितने रन बना लेती है एके धारगढ़ क्रिकेट टीम. चांगला चेंडू प्रणव पोल जी, लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू. यष्टिरक्षक बाकीचं काम या ठिकाणी पूर्ण करतोय. सिद्धेश प्रयत्न करतोय एक मोठा फटका मारायचा. 7व षटक, फक्त 11 चेंडू बाकी पहिल्या इनिंग मधील 8 षटकातील. स्ट्राईकला सिद्धेश, गोलंदाज प्रणव पोलजी. सुंदर फटका या ठिकाणी ऑन साइडला, लॉन्ग ऑन बाउंड्रीला. क्षेत्रक्षक एक धाव सहज गत्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. सर्वेश आता मात्र स्ट्राईकला येतो, समोर येतो गोलंदाज प्रणव पोलजी. रोहित क्रिकेट, रोहित स्पोर्ट्स वास्को या संघाकडून बऱ्याचदा आपलं प्रतिनिधित्व करतो वास्कोचा हा खेळाडू. आता मात्र या ठिकाणी या मैदानात आपली कामगिरी करतोय. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, एक वेगवान चेंडू. यष्टिरक्षक बाकीचं काम पूर्ण करतोय. स्क्वेअर कटचा प्रयत्न. सर्वेश थोडासा पंचांकडे या ठिकाणी अपील करतोय, दाद मागतोय, परंतु एक वेगवान चेंडू, शॉर्ट पिच चेंडू गोलंदाजाच्या हातात विसावतोय निर्धाव चेंडू. चेंडू बॅटला लागतोय बहुधा या ठिकाणी. विकेट किपरच्या मागे एक धाव पुन्हा दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. खूप कमी वेळा संधी मिळाली या खेळाडूला गोलंदाजी करायची, कारण बऱ्याचदा याच्याकडे फलंदाज म्हणून बघितलं जातं. डावखुरा फलंदाज, शैलीदार फलंदाज रोहित क्रिकेट वास्को कडून खेळतो आणि आज गोलंदाजीत मात्र चांगली कामगिरी मैदानात बघायला मिळाली. आखो टप्प्याचा चेंडू, एक मोठा फटका डीप मिड विकेटला. चेंडू सीमारेषा पार करतोय. एक कमजोर चेंडू सिद्धेशच्या बॅटमधनं घणाघाती फटका, पुलचा फटका. चेंडू सीमारेषा पार करतोय षटकारासाठी, 6 धावांसाठी आणि या षटकारानं धावसंख्या पोचते ती 72 अशी धावपलकावर. 72 72 धावा 7 गडी बाद. ऑफसाईडला हलक्याच या ठिकाणी चेंडू ड्राईव्ह करतोय. कव्हरला क्षेत्रक्षक येतोय. एक धाव झटपट दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. सांगत होते ती 7व्या षटकाची. 7 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 7 षटकाच्या समाप्तीनंतर 73 लॉस ऑफ 7 विकेट, 73 धावा 7 गडी बाद. लास्ट ओव्हर टू गो, 73 टोटल स्कोर, लॉस ऑफ 7 विकेट, कम्प्लिशन ऑफ द 7th ओव्हर. 7 षटकं समाप्त होत आहेत आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर 73 अशी धावसंख्या 7 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीत बदल, पहिल्या चेंडूवर या ठिकाणी आडव्या बॅटनं फटका. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतो. एक धाव झटपट दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. गोलंदाज उत्तम आपल्या शेवटच्या षटकात या ठिकाणी. एक युवा खेळाडू या संघात या ठिकाणी त्याला स्थान मिळालंय आणि बघूया या ठिकाणी कशा प्रकारे अंतिम षटकानंतर या ठिकाणी गोलंदाजी करतोय. सर्वे स्ट्राईकला त्याच्या गोलंदाजीचा सामना करतोय. सुंदर चेंडू ब्लॉक हॉल मधील या ठिकाणी पायचीतचा अपील होतोय.
रिवर्सचा फटका टोलवायचा प्रयत्न, पंचांचा काही इशारा येत नाही, म्हणजे चेंडू बॅटला लागतो या ठिकाणी सर्वेशच्या आणि एक धावायची भर पडते ही एक धारगळ क्रिकेट संघासाठी। सिद्धेश स्ट्राइकला आपल्या क्रीज मध्ये चेंडू खूप दूर नव्हता, परंतु या ठिकाणी जोपर्यंत आपल्या पॉलत्रो मध्ये चेंडू अडवतोय त्या दरम्यान दोन बहुमल्य धावा या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही फलंदाज। सिद्धेशला पुन्हा एकदा स्ट्राइक मिळतोय आणि दोन धावा बरोबरच 77 अशी धावसंख्या, 77 धावा, 7-7-7 अंतिम षटक, शेवटचा षटक, 8 षटकांचा सामना आणि प्रथम फलंदाजी करतायत तो धारगळ क्रिकेट संघ। पुढे सरसावतोय सिद्धेश टोलवायचा प्रयत्न, या ठिकाणी फेक होते नॉन स्ट्राइकर एंडला आणि तोपर्यंत क्रीज मध्ये सुरक्षित। 22 इशारा पंच सुजित राणे सर करतायत आणि एका धावेची भर पडते ती एके धारगळ क्रिकेट संघासाठी। क्रिएटिव्ह पेरणे विरुद्ध एके धारगळ या दोन संघादरम्यान दुपारच्या सत्रातील सामना आणि प्रथम फलंदाजी करतायत ते एके धारगळ क्रिकेट संघ। सुंदर फटका, घणाघाती फटका, डीप स्क्वेअर लेगला, एक उत्तुंग षटकार फलंदाज सर्वेशच्या बॅट मधन, सुंदर फटका, शॉर्ट पिच चेंडू आणि त्या चेंडूवर अटकडे एक पुलचा फटका षटकारासाठी 6 धावांसाठी आणि या षटकारानं धावसंख्या मात्र पुढे सरकते 84 84 अशी धावसंख्या 7 गडी बाद। लास्ट बॉल टू गो, लास्ट बॉल टू गो, 8 षटकांचा सामना, पहिल्या इनिंगची सांगता करणारा चेंडू आणि बघूया स्ट्राइकला सर्वेश काय करतोय। हो स्टंपला कव्हर करत सुंदर फटका फाइन लेग बाउंड्रीला, एक टोले जंग षटकार, सांगता अतिशय सुंदर सर्वेश करतोय पहिल्या इनिंगची, 8 षटकांचा खेळ समाप्त होतोय, एक एक धारगळ क्रिकेट संघ या ठिकाणी प्रथम फलंदाजी करतोय क्रिएटिव्ह पेडणे क्रिकेट संघाबरोबर आणि निर्धारित 8 षटकांच्या समाप्तीनंतर बरोबर 90 अशी धावसंख्या, एक समाधानकारक धावसंख्या, 91 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी क्रिएटिव्ह पेडणे क्रिकेट संघाला। तुयम टायगर्स, तुयम टायगर्स कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स से संपर्क करे, तुयम टायगर्स कॅप्टन प्लीज कॉमेंट्री बॉक्स से संपर्क करे, तुयम टायगर्स या ठिकाणी बांदा ग्रामपंचायतीचे सदस्य मकरंद तोरसकर यांचं आगमन होतंय, आपलं खूप खूप स्वागत कॉमेंट्री बॉक्स मधून मकरंद तोरसकर। तुयम टायगर्स कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स से संपर्क करे, तुयम टायगर्स, तुयम टायगर्स कॅप्टन प्लीज कॉमेंट्री बॉक्स से संपर्क करे। कॉमेंट्री बॉक्स मधून सर्व प्रेक्षक खेळाडू क्रीडा रसिक आपलं खूप खूप स्वागत। स्वप्निल मलिक कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करा, स्वप्निल मलिक उर्फ बाबा कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करा, तुयम टायगर्स कॅप्टन कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करा, मकरंद तोरसकर या, खूप खूप स्वागत त्यांच्यासोबत। अक्षय अक्षय नाटेकर एक धडाकेबाज खेळाडू, आपलं खूप खूप स्वागत कॉमेंट्री बॉक्समधून या पेडणे प्रीमियर लीगच्या स्पर्धेदरम्यान। तुयम टायगर्स, तुयम टायगर्स कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स से संपर्क करे, तुयम टायगर्स कॅप्टन बॅट्समन प्लीज लवकर चला बॅट्समन, आज बरेच सामने बाकी आहेत, आज बरेच सामने बाकी आहेत,
स्ट्राइकला गौरेश, नॉन स्ट्राइकरला सीताराम, पहिला चेंडू ऑफ स्टंपला बराच बाहेर, सचिन भंगारी गोलंदाज, सचिन भंगारी एक उंचपुरा या ठिकाणी खेळाडू ज्याने फलंदाजीत सुंदर षटकार टोलवले तोच सचिन या ठिकाणी गोलंदाजीत, आणि पहिला चेंडू वेगात टाकायचा प्रयत्न, वाईड बॉलचा अवांतरचा इशारा पंच करतायत. बॅची कट घेतोय चेंडू या ठिकाणी विकेट किपरच्या मागे, बघूया या ठिकाणी एक धाव झटपट दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. थोडासा फटका फसतो या ठिकाणी, बॅची कट घेतोय आणि एका धावे बरोबर या ठिकाणी धाव संख्या पुढे. डावखुरा फलंदाज सीताराम, राउंड विकेट सचिन, एक जमिनीलगतचा फटका मिडॉनच्या दिशेनं, एक धाव झटपट दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. आणखी एका धावेची भर पडते, धावसंख्या पोहोचते ती 3 अशी धावपलकावर, बिनबाद 3. 91 धावांचा पाठलाग करताना पुन्हा एकदा चांगला चेंडू, आडव्या बॅटनं टोलवायचा प्रयत्न, चेंडू नक्की स्टंपला मिस करतोय, सचिन भंगारी थोडासा डोक्यावर हात ठेवतोय या ठिकाणी, चांगला चेंडू गौरेश त्या ठिकाणी थोडक्यात बचावतोय आणि पुन्हा एकदा सज्ज होतोय गौरेश, आक्रमक फटकेबाज खेळासाठी प्रसिद्ध गौरेश सामना करतोय सचिन भंगारीच्या गोलंदाजीचा. सुंदर चेंडू ब्लॉक ऑल मधील यॉर्कर चेंडू, गौरेश पुन्हा एकदा या ठिकाणी टोलवायचा मिड विकेटला प्रयत्न करतो, याही वेळा त्याचा प्रयत्न अपुरा पडतोय, चेंडू निर्धाव जातोय, बाकीचं काम या ठिकाणी विकेट किपर पूर्ण करतोय. चांगली गोलंदाजी सचिन भंगारी, फलंदाजी बरोबर गोलंदाजी ते ही चमकदार कामगिरी, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याला बघितलं जातं तो सचिन भंगारी सज्ज होतोय. गौरेश पुन्हा टोलवायचा प्रयत्न, याही वेळा फसतो, एक चांगली फेक स्ट्राईक एंडला, या ठिकाणी फलंदाज सीताराम थोडक्यात बचावतोय, लेग बाईचा इशारा पंच करतायत, एका धावेची भर पडते धाव संकेत आणि स्ट्राईकला मात्र येतोय तो सीताराम. सुंदर फटका ऑफ साईडच्या दिशेने, एक ऑफ ड्राईव्हचा फटका लॉंगा बाउंड्रीला, क्षेत्ररक्षक एक धाव झटपट दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत, फक्त एक धाव मिळतोय सचिन भंगारी या ठिकाणी, पहिला षटका चांगली गोलंदाजी करतोय आणि 5 धावा पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय, 5 अशी धावसंख्या बिनबाद, पहिला षटकाचा खेळ समाप्त होतोय. गोलंदाज अक्षय आपल्या बॉलिंग रनअपवर, आपलं पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन आणि डावखुरा फलंदाज समोर आहे तो सीताराम. फुलटॉस चेंडू, हवेत फटका, कव्हरला झेल हातातून निसटतोय, एक हवेत फटका एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूत, परंतु चेंडू हातातून नेमका मागे सरकतोय आणि नक्की जीवदान मिळतंय ते फलंदाज सीतारामला, एक धाव 6 अशी धावसंख्या, दुसरं षटक या ठिकाणी. अक्षय गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय, समोर आहे तो फलंदाज गौरेश, अजून त्या टच मध्ये त्या लय मध्ये दिसत नाही गौरेश, परंतु एक चांगला फलंदाज आहे, बऱ्याचदा त्याने सामने फिरवलेत आपल्या फलंदाजीत. आखू टप्प्याचा चेंडू, एक पुलचा फटका, चेंडू बराच वेळ हवे, क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि एक अप्रतिम झेल, कॅचेस विन मॅचेस आम्ही बऱ्याचदा म्हणतो, सुंदर झेल या ठिकाणी, चेंडू बराच वेळ हवेत होता परंतु या ठिकाणी योग्य अंदाज पूर्वानुमान आणि झेल टेपला जात या ठिकाणी, जो गौरेश मी म्हणेन की थोडासा चास पडत होता या मैदानात
त्या टच मध्ये त्या लाईन मध्ये दिसत नव्हता, तो बाद होतोय. पहिला गडी हा बाद होतोय क्रिएटिव्ह पेडणे क्रिकेट संघाचा. सुदेश केरकर, रुपेश गावकर, महेश सखाकर, सिद्धेश परब आणि पंकज नाईक. मासे अल्कोहोलिस्टिक बेगिन हो पाहिजे. नवीन फलंदाज मैदानात जातोय विनोद विल्सन. स्ट्राईकला सीताराम, नॉन स्ट्राईकरला विनोद आणि गोलंदाज या ठिकाणी अक्षय. एक गडी बात करतोय आपल्या संघासाठी. थोडासा फ्लोअर फुल टॉस चेंडू लेग स्टंपवरचा, पंच दोन्ही हात समांतर करतायत, लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, अवांतरचा इशारा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने येतोय. आज सकाळपासून खूप चांगली कामगिरी करतायत मी म्हणेन दोन्ही पंच, अगदी जराही न थांबता जराही न उसंत घेता अभिजित तळेकर आणि सुजित राणे दोन पंच मैदानात कामगिरी करताना दिसतायत. पुन्हा एकदा हवेत फटका, फसलेला फटका, शॉर्ट फाईन लेगला, छत्ररक्षक झेल टेपतोय आणि सलामीची जोडी ही तंबूमध्ये परतते. अक्षय चांगली गोलंदाजी करतोय आणि डावखुरा फलंदाज सीताराम त्या अगोदर गौरेश हे दोन फलंदाज त्या ठिकाणी बाद होत आहेत बराबर. लक्ष्मण नवीन फलंदाज मैदानाकडे जातोय, बाद होतोय सीताराम फलंदाज लक्ष्मण आणि मैदानात आणखी एक फलंदाज दिसतोय तो विनोद विल्सन. सात धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात सुरुवात चांगली दिसत नाही क्रिएटिव्ह पेडणे क्रिकेट संघाची. ऑफ स्टंपरचा चेंडू, स्क्वेअर कटचा प्रयत्न, एक निर्धाव चेंडू, बाकीचं काम त्याने विकेट कीपर पूर्ण करतोय. एखादी मोठी भागीदारी करावी लागेल या सामन्या दरम्यान जर हा सामना जिंकायचा तर, कारण थोडासा टार्गेट आता मोठं दिसतंय कारण सलामीला दोन फलंदाज खूप लवकर बाद होत आहेत पॉवर पेच्या षटकात. ओव्हर पिच चेंडू, पुन्हा एक हवेत फटका, मिडॉनला छत्ररक्षक, चेंडूच्या खाली झेल टेपतोय. एक अतिशय सुंदर षटक या ठिकाणी अक्षयचं, किफायती षटक. या षटकात महत्वाचे अडसर तो या ठिकाणी दूर करतोय. विनोद विल्सनला माघारी पाठवतोय, बसतोय तो तिसरा हादरा आणि एकूण धावसंख्या फक्त या ठिकाणी धावपलकावर सात धावा तीन गडी बाद, एक नाजूक अवस्था या ठिकाणी 91 धावांचा पाठलाग करताना क्रिएटिव्ह पेडणे क्रिकेट संघाची. कॅप्टन ऑफ दाभोलकर ब्रदर्स, सॉरी दाभोलकर पॅन्थर्स मोरजीम अँड कॅप्टन ऑफ 2M टायगर्स, प्लीज कम फॉर द टॉस. 2M टायगर्स आणि दाभोलकर पॅन्थर्स लवकर या नाणेफेकीसाठी या ठिकाणी, कारण अजून आजच्या दिवसातील बरेच सामने बाकी आहेत. आफ्टर दिस मॅच देअर विल बी अ 10 मिनिट्स लंच ब्रेक फॉर अंपायर्स. फक्त 10 मिनिटाचा एक छोटासा ब्रेक होईल, परंतु त्या अगोदर दोन्ही कॅप्टनना विनंती की तुम्ही टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स पाशी या. दाभोलकर पॅन्थर्स आणि 2M टायगर्स, नवीन फलंदाज देवेंद्र. तलवायचा प्रयत्न, ऑफसाईडच्या ऑन साईडच्या दिशेनं चेंडू येतोय तो ऑफसाईडला स्लिपच्या दिशेनं. एक धाव दोन्ही फलंदाज झटपट पूर्ण करतायत. लेग बाईचा पंचांचा इशारा येतोय. एक सांगता होतंय चांगल्या षटकाची नक्की टाळ्या होतील या गोलंदाजाला. सुंदर गोलंदाजी, आठ अशी धावसंख्या तीन गडी बाद, 91 धावांचा पाठलाग करताना आणि पॉवर प्लेची दोन षटकं या ठिकाणी समाप्त होत आहेत. गोलंदाज सिद्धेश ज्याने फलंदाजीत चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी,
तोच सिद्धेश आपल्या बॉलिंग रनवर कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं सज्ज होतोय आणि स्ट्राईकला खेळतोय तो या ठिकाणी फलंदाज देवेन लक्ष्मण आणि देवेन ही जोडी मैदानात दिसते. दोन षटक समाप्त होत आहेत, पॉवर पे ची दोन षटक समाप्त होत आहेत आणि पॉवर पे चा इशारा या ठिकाणी पंच आमच्या दिशेने करतायत. गोलंदाजीत बदल होतोय या ठिकाणी, सचिन भंगारी सज्ज होतोय आपल्या बॉलिंग रनअपवर. पॉवर प्लेचं षटक, या षटकात धावा काढाव्या लागतील क्रिएटिव्ह पेडणे क्रिकेट संघाला, कारण पॉवर प्लेच्या दोन षटकात धावा नाही झाल्यात. अवघ्या 8 धावा 3 गडी बाद एक नाजूक अवस्था 91 धावांचा पाठलाग करताना. सचिन भंगारे हवेत फटका, बघूया या ठिकाणी मिड ऑफला क्षेत्ररक्षक चेंडू बराच वेळ हवेत आणि नक्की काय गडबड होती समजत नव्हतं. दोन क्षेत्ररक्षक एकमेकांना कॉल करत होते, शेवटी मिड ऑफचा क्षेत्ररक्षक झेल टिपतोय आणि पॉवर प्लेच्या षटकात या पहिल्या चेंडूवर सचिन भंगारी या ठिकाणी लक्ष्मणला माघारी पाठवतोय. 4 गडी बाद 8 अशी धावसंख्या, 91 धावा आणि त्यांचा हुकुमी एक्का ज्याने आज गोलंदाजीत बऱ्यापैकी कामगिरी केली प्रणव पोळजी. खास करून मी त्याला बऱ्याचदा बघितलं म्हणजे ज्याने फलंदाजीनं आपली फलंदाजी गाजवली, डावखुरा शैलीदार फलंदाज रोहित क्रिकेट वास्को क्रिकेट संघाकडून बराच क्रिकेट खेळतो आणि तोच फलंदाज या मैदानावर सुरेश रैना मैदानावर संघ अगदी नाजूक अवस्थेत. 8 धावा 4 गडी बाद 91 धावांचा एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग आणि प्रणव पोळजी मैदानात बघूया कशा प्रकारे कामगिरी करतोय. सचिन भंगारे पॉवर प्लेचा षटक, एक अष्टपैलू खेळाडू फलंदाजीत आज कामगिरी नक्कीच कौतुकास्पद. चांगला चेंडू, यॉर्कर चेंडू पॉइंटला हलकेच खेळून काढतो. एक धाव फेक होते, दोन स्ट्राइकरला बॅकअप होते मिडॉनला त्या ठिकाणी, परंतु एक धाव मात्र दोन्ही फलंदाज बराच वेळ जो धाव फलक रखडला होता तो पुढे सरकतोय. 9 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात प्रणव पोळजी पंचांकडून गाठ घेतोय. बऱ्याचदा हे दोन खेळाडू एकाच संघात आपल्या खेळलेत सचिन भंगारी आणि प्रणव पोळजी, आज मात्र परस्पर विरुद्ध या मैदानात, बघूया कशी कामगिरी करतायत ते. मोठा फटका आल्या आल्या पहिल्या चेंडूवर हवेत फटका क्षेत्ररक्षक आणि एक अप्रतिम झेल, सुंदर झेल, मिड विकेटला मोठा फटका टोलवायचा प्रणव पोळजीचा प्रयत्न. आले आले पहिल्या चेंडूवर परंतु एक सुंदर झेल टेपला जातोय. अक्षय त्या ठिकाणी झेल टेपतोय, एक सुंदर क्षेत्ररक्षण. आज सकाळी प्रजेशने एक अप्रतिम झेल टिपला आणि मी नक्की म्हणेन की त्यानंतरचा हा एक सुंदर झेल या ठिकाणी अक्षय टिपतोय. पाचवा गडी निम्मा संघ हा बाद होतोय आणि फक्त धावपलकावर अजून दुहेरी अंक धावसंख्या गाठायचे. अवघ्या 9 धावा 5 गडी बाद एक नाजूक अवस्था, 91 धावांचा पाठलाग करताना क्रिएटिव्ह पेडणे क्रिकेट संघाची. नवीन फलंदाज संतोष नवीन फलंदाज हा मैदानाकडे जातोय. नाजूक अवस्था या ठिकाणी क्रिएटिव्ह पेडणे क्रिकेट संघाची. निम्मा संघ हा बाद होतोय. लेग स्टंपरचा चेंडू या ठिकाणी फाईन लेगला जातोय. बघूया पंचांचा इशारा काय येतोय, बॅटला लागतोय का पायावर आदळतोय. एक धाव या दरम्यान आणि पंच आमच्याकडे बहुधा वळत आहे त्या ठिकाणी. एक धाव या ठिकाणी दोन्ही फलंदाज, लेगबाईचा इशारा पंचांचा येतोय. सुजित राणे सर या ठिकाणी आमच्याकडे इशारा करतायत. आज सकाळपासून भर उन्हात दोन्ही पंच अतिशय सुंदर कामगिरी, न बसता न थांबता या ठिकाणी कामगिरी करतायत. यानंतर अवघ्या 10 मिनिटाचा छोटासा ब्रेक त्यांच्यासाठी नक्की मिळेल. शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी, अखूट टप्प्याचा चेंडू, स्क्वेअर कटचा प्रयत्न. चेंडू बॅट पासून बराच दूर, विकेट किपर बाकीचं काम पूर्ण करतोय. ऑफसाईडला दिसतायत एकंदरीत या ठिकाणी, म्हणजे पॉवर प्लेचा षटक. 4 आणि 5 असे या ठिकाणी व्यूहरचना. एक धारगळ क्रिकेट संघाची फलंदाजी, 90 धावा आणि 91 धावांचं आता मात्र आव्हान डोंगरा एवढं दिसतंय मैदानात. एक साधा सोपा झेल या ठिकाणी हवेत उडतोय चेंडू, मिडॉनला क्षेत्ररक्षकापासून बराच चेंडू दूर आणि एक चांगली गोलंदाजी या ठिकाणी सचिन भंगारीची. पॉवर प्लेचं षटक, सुरुवातीची दोन षटकं, त्यानंतर आणखी एक पॉवर प्लेचं षटक आणि हे पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी क्रिएटिव्ह पेडणेला महागडं ठरतोय. 3 षटकांचा खेळ हा समाप्त होतोय.
आणि फक्त 10 धावा 5 गडी बाद अशी धावसंख्या 91 धावांचा पाठलाग करताना बहुधा राजेश वांगणकर दिसतोय आपल्या बॉलिंग रनअपवर. राजेश वांगणकर गोल या ठिकाणी गोलंदाज आणि स्ट्राईकला सज्ज होतोय तो देवेंद आणि नॉन स्ट्राईकर इनला त्याचा सहकारी संतोष. संतोष दोन्ही उंच पुरे खेळाडू या ठिकाणी. संतोष नॉन स्ट्राईकर इनला देवेंद स्ट्राईकला आणि गोलंदाज राजेश वांगणकर अष्टपैलू खेळाडू एके धारगळ क्रिकेट संघाकडून या ठिकाणी. 3 षटक समाप्त होत आहेत. चौथा षटक 8 षटकांचा सामना. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू हलक्यात ड्राईव्ह करतोय. चेंडूला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव दोन्ही फलंदाज झटपट या ठिकाणी पूर्ण करतायत. स्ट्राईक रोटेट होतोय आणि संतोष या ठिकाणी स्ट्राईकला येतोय. 91 धावा मी म्हणेन की आता मात्र तुम्हाला आक्रमक फटकेबाजी करावी लागेल कारण पॉवर प्लेचा खेळ समाप्त होतोय. त्यानंतर तुम्हाला टोलेबाजी करावी लागेल कारण धाव फलकावर रन रेट खूप वाढतोय. पुन्हा एकदा एक वेगवान चेंडू चांगला चेंडू हलक्या चेंडूला ड्राईव्ह करतोय. ऑन साईडला लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. सुरुवातीचे बिनीचे फलंदाज एकामागोमाग एक बाद होत आहेत. फक्त हजेरी लावण्याचं काम करतायत आणि ज्या प्रणव पोळजी बद्दल अपेक्षा होत्या तो मात्र एक खराब फटका मारतोय आल्या आल्या पहिल्या चेंडूवर आणि एक सुंदर झेल त्या ठिकाणी अक्षय टिपतोय. सुंदर फटका जमने लगतचा परंतु थोडासा राजेश वांगणकर मैदानात फुटबॉल खेळताना दिसतोय. आपल्या फॉलोथ्रो मध्ये चेंडू अडवतो या ठिकाणी धाव काही मिळत नाही. एक निर्धाव चेंडू. चौथा षटक त्यानंतर अजून 4 षटक बाकी परंतु सुरुवातीची जी फलंदाजीची खरी भिस्त होती ती फलंदाजी मात्र कोल म्हणते. 5 गडी बाद होत आहेत. संतोष आणि दुसऱ्या बाजूने या ठिकाणी देवेंद्र किल्ला लढवत आहेत. बघूया 91 धावांचा पाठलाग होतोय का मैदानात. राजेश वांगणकर गोलंदाज बोल्ड होतो या ठिकाणी. 19 लाईन खेळायचा प्रयत्न या ठिकाणी आणि 6 बोल्ड होतो या ठिकाणी. देवेंद्र तंबू मध्ये परततोय. 6 गडी बाद होतोय क्रिएटिव्ह पेडणे क्रिकेट संघाचा. एक कमी धाव संख्या मैदानात त्यांच्या आतापर्यंत. 12 धावा 6 गडी बाद आणि नवीन फलंदाज गौरेश वेगवान गोलंदाज हा मैदानात या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. गौरेश नागवेकर 12 धावा 6 गडी बाद 91 धावांचा पाठलाग करताना एकामागोमाग एक फलंदाज बराबर बाद होत आहेत या ठिकाणी. एका भागीदारीची आवश्यकता ज्यावेळी एक मोठी धावसंख्या आपल्याला गाठायची आहे तर परंतु ती कामगिरी मैदानात दिसत नाही आणि दुसऱ्या बाजूने गोलंदाज मात्र आतापर्यंत चांगली कामगिरी करतायत. राजेश वांगणकर एक गडी बाद करतोय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग रनअपवर. हलका चपिला आणि या ठिकाणी बघूया काय घडलंय. बहुधा या ठिकाणी हिट विकेट होतोय फलंदाज. नेमका म्हणजे गौरेशला काय समजलं नाही काय घडलंय ते पण बहुधा या ठिकाणी स्टंपला पाय लागतोय फलंदाजाचा. हिट विकेट या ठिकाणी गौरेश बाद होतोय आणि 7 गडी हा बाद होतोय. चौथा षटक युट्यूबला या ठिकाणी बऱ्याचदा आपल्याला आणि गौरव सावंत खूप खूप धन्यवाद ओमकार आणि निखिल या याच दरम्यान या ठिकाणी बऱ्याचदा आपल्याला बघायला मिळतं. अभिजित नवीन फलंदाज बापू 7 बाद 12 आज सकाळपासून सामने झाले त्यातील मला वाटतं हा थोडासा प्रेक्षकांची निराशा करतोय सामना. एक तर्फी ज्याला सामना म्हणता येईल परंतु अजून सांगणं खूप कठीण आहे. क्रिकेटमध्ये चमत्कार घडलेत बऱ्याचदा आणि अरे हा सुंदर फेक फलंदाज बाद आज बहुधा दिसत दिवस क्रिएटिव्ह पेडणे क्रिकेट संघाचा. जिकडे जिकडे आज चेंडू जातोय तिकडे तिकडे झेल टिपले जात आहेत. धावबाद फलंदाज आणि आताचे अतिशय सुंदर फेक या ठिकाणी बघायला मिळाली. आल्या आल्या बाबू बाद होतोय आणि एकंदरीत 8 गडी हा बाद होतोय. एक निच्चांक या ठिकाणी या सामन्या दरम्यान बहुधा बघायला मिळतोय. 91 धावा क्रिएटिव्ह पेडणे क्रिकेट संघ अतिशय एक कमी धावसंख्या त्यांची आतापर्यंत बघायला मिळते. नवीन फलंदाज संतोषला साथ देण्यासाठी आणखी एक मैदानात जातोय सीताराम.
गोलंदाज सिद्धेश. तीन षटक समाप्त होत आहेत. सांगत होते ती एकंदरीत चार षटकांची. बॅट चिकट घेतोय, चेंडू गलीच्या दिशेने जातोय, धाव काही मिळत नाही या ठिकाणी. संतोष स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकर यांना सीताराम. गोलंदाज सिद्धेश आज बऱ्यापैकी फलंदाजीत कामगिरी केली. सिद्धेश हरंबलकर तोच कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं पॅवलियनकित बाजूनं या ठिकाणी गोलंदाजी करतोय. पाचवं षटक, आठ षटकांचा सामना, बारा धावा, आठ गडी बाद, एक नाजूक अवस्था. आडव्या बॅटने एक जमिनीलगतचा फटका, बॉलर बॅक टू द ड्राईव्ह पद्धतीचा, लॉंग ऑनला, डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक घेतोय. एक धाव, फक्त एक धाव या ठिकाणी. आठ गडी बाद तेरा अशी धाव संख्या. स्ट्राईकला सीताराम, नॉन स्ट्राईकर यांना संतोष, आणि गोलंदाज सिद्धेश हरंबलकर. ऑफ साईडला एक लॉंग ऑफ बाउंड्रीला, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बरोबर समोर या ठिकाणी एक खेळाडू क्षेत्ररक्षक. डीप लॉंग ऑन, मिडविकेट, डीप स्क्वेअर लेग आणि डीप लॉंग लेग. पुन्हा एकदा एक फसलेला फटका, चेंडू बराच वेळ हवे त्या ठिकाणी, बघूया. आज झेल मात्र सुटतोय, एक झेल टिपायची संधी होती त्या ठिकाणी, परंतु चेंडू थोडासा मला वाटतं या ठिकाणी इकडे तिकडे होतोय आणि हातातून ऐन वेळी चेंडू निसटतोय. दोन धावा त्या दरम्यान मात्र मिळत आहेत फलंदाजाला, संतोषला. दोन धावा, तीन धावा, माफ करा, तीन धावा त्याच दरम्यान दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. पुढे सरसावतोय, टोलवायचा प्रयत्न, एक मोठा फटका, चेंडू निर्धाव जातोय, बाकीचं काम या ठिकाणी विकेट किपर पूर्ण करतोय. सिद्धेश हरमलकर चांगली गोलंदाजी करतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा एक लोअर फुलटा, चेंडू हलकेच खेळून करतोय, ऑन साईडला पहिली धाव पूर्ण होते, बघूया या ठिकाणी, परंतु आपल्या फॉलो थ्रू मध्ये जातोय आणि पुन्हा एकदा एका धावीची भर पडते क्रिएटिव्ह पेडणे क्रिकेट संघासाठी. 17-17 लॉस ऑफ 8 विकेट, फिफ्थ ओव्हर इन प्रोग्रेस. पाचवं षटक या सामन्यानंतर एक छोटासा ब्रेक फक्त 10 मिनिटाचा होतोय. बघूया या ठिकाणी हवेत फटका, पॉइंटला चेतरक्षक आणि नववा गडी हा बाद होतोय. नववा गडी बाद होतोय या ठिकाणी क्रिएटिव्ह पेडणे क्रिकेट संघाची. 17 धावा अशी धाव संख्या, 91 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी आणि एक कमी धावसंख्येचा सामना पाठलाग करतानाचा सकाळपासून. यापूर्वीचा सामना आपण बघितला, 101 धावांचा पाठलाग या मैदानावर केला गेला आणि हा सामना मात्र या ठिकाणी पूर्णपणे फलंदाजी ढेपाळते क्रिएटिव्ह पेडणे क्रिकेट संघाची. फलंदाजीत एकामागोमाग एक या ठिकाणी फलंदाज बाद होत आहेत. राजेश वेंगणकर गोलंदाज आपलं दुसरं षटक घेऊन सज्ज होतोय. अंतिम जोडी, चांगला चेंडू ऑफ स्टंपरचा संतोष स्ट्राईकला. अंतिम जोडी मैदानात या ठिकाणी फलंदाजी करतोय आणि इतना सामना मला, मी म्हणेन की 91 धावा काढायच्या तर एक चमत्कार क्रिकेटमध्ये करावा लागेल. पुढे सरसावतो या ठिकाणी एक गोलंदाजाच्या डोक्यावर नसून स्टेट ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑन बाउंड्रीला क्षेत्ररक्षक घेतोय. एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. एकेरी धावाने मला वाटतं या ठिकाणी या सामन्या दरम्यान धारगळ क्रिकेट संघाला काही कारण दिसत नाही, काही चिंता दिसत नाही, काही काळजी दिसत नाही, कारण माहित आहे की इतना सामना जिंकायचा तर फक्त षटकार आणि चौकारांचा पाऊस पडावा लागेल. राजेश वेंगणकर राईट आर्म ओव्हर द विकेट, आमचा दूरवरनं गोलंदाजी करतोय या ठिकाणी. उत्तम स्ट्राईकला, हलका या ठिकाणी अपील होते, स्पेक होते, नॉन स्ट्राईकर येईल आणि पहिल्यांदाच मला वाटतं नेम चुकतो या ठिकाणी. लेग बाईचा इशारा पंच आमच्या दिशेनं करतायत आणि एक धाव या ठिकाणी मिळते क्रिएटिव्ह पेडणे क्रिकेट संघाला. जर चेंडू स्टंपला नेमका लागला असता तर खूप अवघड होतं या ठिकाणी नॉन स्ट्राईकर येईल. फलंदाज बराच दूर होता परंतु थोडक्यात बचावतो या ठिकाणी. एकतर्फी सामना, प्रेक्षकांचा थोडासा या ठिकाणी हा सामना मात्र या ठिकाणी निराशा करतोय.
सुंदर फटका कवर पॉइंटला डीप कवर पॉइंट बाउंड्रीला चेंडू चौकारासाठी चार धावांसाठी. यापूर्वी दोन सामने एक सामना टाय त्यानंतर यापूर्वीचा सामना 101 धावांचा जो पाठलाग झाला या ठिकाणी म्हणजे प्रेक्षकांना पुरेपूर मनोरंजन त्या दोन सामन्यात पण हा सामना मात्र थोडासा या ठिकाणी अपवाद ठरतोय. सुंदर फटका ऑफ साइड लक्का एक्सकोर बाउंड्रीच्या दिशेने लॉन्ग ऑफ बाउंड्रीला क्षेत्ररक्षक आणि फेक जोपर्यंत करतोय त्या दरम्यान मात्र दोन धावा दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. आणखी दोन धावांची भर पडते धावसंख्या पोचते ती 25 धावा पावशतक धावपलकावर 9 गडी बाद 25 25 लॉस ऑफ 9 विकेट. चांगला चेंडू एकंदरीत मला वाटतं जी हालचाल झाली स्लिपला आणि विकेट किपरची बहुधा चेंडू लागलाय असं चित्र मैदानात परंतु चेंडू हातातून निसटतोय काही चिंता नाही. सांगत होते त्याच दरम्यान आणखी एका षटकाची अंतिम जोडी या ठिकाणी किल्ला लढवते. 6 षटक समाप्त होत आहेत 12 चेंडू अजून बाकी आणि 12 चेंडूत 66 धावांची आवश्यकता म्हणजे प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी मोठा फटका मारावा लागेल. 12 चेंडू 66 धावा आणि शेवटची जोडी या ठिकाणी बघूया सामना कितपर्यंत या ठिकाणी म्हणजे पुढे या ठिकाणी कशा प्रकारे संपवते. सिद्धेश हरबलकर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग रनअपवर. हा सामना संपल्यानंतर फक्त एक छोटासा 10 मिनिटाचा ब्रेक होतोय आणि त्यानंतर लगेच सामना होईल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. सिद्धेश रमलकर राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होते आपल्या बॉलिंग रनअपवर. पंच डेड बॉलचा इशारा करतायत आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं. थोडंसं मला वाटतं क्षेत्ररक्षणात काहीतरी बदल होत होता त्यामुळे या ठिकाणी राजेश वेंगणकर इशारा करतोय आणि पुन्हा एकदा सिद्धेश रमलकर आपल्या बॉलिंग रनअपवर सज्ज होतोय. हलके चेंडूला या ठिकाणी स्क्वेअर कट करतोय नॉन स्ट्रायकरला आणि मात्र आता थोडासा दूर दिसतोय या ठिकाणी गोलंदाज. गोलंदाज जो मागे हवा होता तो स्टंपच्या पुढे दिसतोय आणि त्यामुळे त्याला अवघड होतं या ठिकाणी फलंदाजाला धावबाद करणं. एक धाव या दरम्यान 26 अशी धावसंख्या 26 26 रन 9 विकेट पर. एक मिस टाइम फटका शॉर्ट फाईन लेकला सामना संपतो या ठिकाणी. शॉर्ट फाईन लेकला क्षेत्ररक्षक झेल टिपतो आणि एक मोठा विजय या ठिकाणी एक धारगळ क्रिकेट संघ या ठिकाणी संपन्न करतोय. सामना संपतोय 10 मिनिटाचा छोटासा ब्रेक होतोय. सामना संपतोय आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर सचिन बंगारी या ठिकाणी. मकरंद तोरसकर आपल्याला विनंती सामनावीर सचिन बंगारी लवकर या. 31 धावा गोलंदाजी 2 गडी बाद करतोय आणि सामनावीर